मी त्रिवेंद्र आदित्यांचं स्टेटमेंट पाहिलं की त्यांनी असा गौप्यस्फोट केल्याचा दावा केला की एकनाथ शिंदे साहेब मातोश्रीवर आले, रडले आणि त्यांनी सांगितलं भाजपसोबत चला नाही तर मी तुम्हाला जेलमध्ये दिसेल, असा गौप्यस्फोट केल्या बातम्या आला. मला या ठाकरे परिवाराचं हे स्टेटमेंट पण हसू येतं की ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी आम्ही सगळे लोक बाहेर पडलो तेव्हा तुम्ही भाजपवर रागावून शिंदे साहेबांनी राजीनामा दिल्याचा व्हिडिओ आपण लोकांनी व्हायरल केला की या भाजपच्या त्रासामुळे मी हा राजीनामा देतोय, असं तुम्हीच व्हिडिओ व्हायरल केला. आणि आता तुम्ही म्हणता की एकनाथ शिंदे हाकाने गेले. एकनाथ शिंदेचं समजा एक मिनिटाकडे समजू, मग 10 मंत्री त्यांच्यासोबत गेले, 40 आमदार गेले, यांना पण का जेलमध्ये घालणार होते का? हे पण जेलमध्ये जाणार होते का? आणि म्हणून हे सगळे नाटकं आहेत. एकनाथ शिंदे साहेब अतिशय स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे, कुठे त्यांचे काही काळ हात काळबेल नाही आणि तो कुठल्या कुठल्या घाबरत नाही. आणि मग असे बचकण्यासारखे स्टेटमेंट हे ठाकरे परिवार करतंय, यांनी जरा आत्मपरीक्षण खऱ्या अर्थानं करावं की हे कशामुळे घडलंय म्हणून. विनाकारण भाजपमुळे गेले आणि याच्या धमकीला गेले. बाळासाहेबांचा सैनिक कोणाच्या धमकीला घाबरत नसतो, कुठलाच नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.